तर बऱ्याच ज्या टेस्ट घेतल्या जातात पॅथॉलॉजी लॅब मध्ये, त्या टेस्ट मध्ये सीरम चा वापर केला जातो। म्हणजे प्लाज्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर्स, दॅट इज कॉल्ड ॲज सीरम। दिस इज अबाउट प्लाज्मा, जो 55% आपल्यामध्ये प्लाज्मा आहे तो याप्रमाणे आहे। नेक्स्ट कंपोनंट ऑफ ब्लड इज ब्लड कॉर्पस्कल्स। और सेल्स या पाइपलाइन ही ब्लड वेसल, त्यातून जे ब्लड जात आहे त्याच्यामध्ये प्लाज्मा तर 55% आहेच आहे, परंतु ब्लड कॉर्पस्कल्स किंवा ब्लड सेल 45% इथं आहेत। सो ब्लड कन्सिस्ट ऑफ 45% ब्लड कॉर्पस्कल्स और ब्लड सेल्स, एंड दीज ब्लड सेल्स आर ऑफ 3 टाइप्स, लाइक रेड ब्लड कॉर्पस्कल्स और RBC, और दे आर ऑल्सो कॉल्ड एज इरेथ्रोसाइट्स। व्हाइट ब्लड कॉर्पस्कल्स आर WBC, दे आर ऑल्सो कॉल्ड एज ल्यूकोसाइट्स। एंड थर्ड मोस्ट इंपॉर्टेंट सेल्स आर प्लेटलेट्स, और दे आर ऑल्सो कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट्स। सो आवर ब्लड सेल्स आर ऑफ 3 मेन टाइप्स, लाइक RBC और इरेथ्रोसाइट्स, WBC और ल्यूकोसाइट्स, एंड प्लेटलेट्स और थ्रोम्बोसाइट्स। पर्पज काय हेही शॉर्ट मध्ये अगोदर समजून घेऊ। RBC चा काय रोल आहे यापूर्वीच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी झालेला आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ O2 CO2। WBC चा काय रोल आहे, डिफेन्स, रोग प्रतिकार शक्ती मेंटेन करणं। आणि प्लेटलेटचा काय रोल आहे, तर कुठं इंजुरी झाली तर ती रक्तवाहिनी सील करणं, पाइपलाइन फुटली तर जशी आपण ती सील करतो तशा प्रकारे ब्लड वेसल सील करण्याचं काम इथं केलं जातं। ते प्लेटलेटचं काम आहे। तर असे 3 मेजर रोल असणाऱ्या सेल्स इथं आहेत, RBC, WBC अँड प्लेटलेट्स। 3 टाईपच्या या सेल्स। सुरुवातीला आपण बघूया अत्यंत महत्त्वाच्या सेल्स, रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा त्यालाच आपण म्हणतो RBC, इरेथ्रोसाइट्स। यांचा कलर रेड का आहे, कारण यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं। हिमोग्लोबिन मध्ये आयर्न कंटेनिंग कंपाउंड आहे हिम, आणि त्यामुळे RBC रेड कलरच्या दिसतात। सो दे आर रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन। आता नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल जी असते ती साधारण 12-16 ग्रॅम पर 100 ml एवढी आहे। मेल मध्ये
13 पेक्षा जास्त हिमोग्लोबिन पाहिजे, फीमेल मध्ये 12.5 पेक्षा जास्त हिमोग्लोबिन पाहिजे, आपल्याला हे माहित आहेच. या आरबीसीचा लाईफ स्पॅन किती दिवसाचा आहे? तयार झाल्यापासून आरबीसी 120 दिवस जगतात. सो लाईफ स्पॅन इज 120 डेज. 120 दिवसानंतर त्या मरणार. त्याचं पुढं काय होतं तेही आपण बघूया. काउंटिंग किती आहे? 5 to 5.5 मिलियन पर क्यूबिक mm ब्लड. 5.5 मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये आरबीसी असतात. आता ॲडल्टमध्ये आरबीसी कुठं तयार होतात? तर रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. स्ट्रक्चर कसं आहे? बाय कॉनकेव. ऐका, इकडून पण असा कॉनकेव आणि दुसऱ्या बाजूने पण कॉनकेव. बाय कॉनकेव इनसेप. बाय कॉनकेव इन सेप. त्यांचा सेप कसा आहे? बाय कॉनकेव आहे. बघा साईज कशी आहे. 7.5 मायक्रोमीटर अँड 2 मायक्रोमीटर. हां, लांबी रुंदी त्याची जी आहे ती अशी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या आरबीसी मध्ये काय असतं. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिन मध्ये तुम्हाला माहिती आहे इट कंटेन्स 2 अल्फा चेन्स 2 बीटा चेन्स अँड हिम आयर्न कंटेनिंग पिगमेंट्स टू विच ऑक्सिजन 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स कॅन बाइंड इट. आता ज्या आरबीसी 120 दिवसानंतर मरतात, तर त्या मेलेल्या आरबीसी डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? तर स्प्लीन करतं. हा, स्प्लीन. आणि म्हणून स्प्लीनला ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी असं नाव दिलंय. नाउ क्वेश्चन मे आस्क विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. स्प्लीन इज ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. ग्रेवयार्ड त्याला आपण म्हणतो. इथं सर्व डिटेल्स पुन्हा मी घेतलेले आहेत. पहा सेप कसा आहे. बाय कॉनकेव सेप आहे, सर्क्युलर सेप आहे. त्यानंतर बघा, इन मॅमल्स एक्सेप्ट कॅमल द मॅच्युअर आर इरेथ्रोसाइट्स आर सर्क्युलर बाय कॉनकेव अँड नॉन न्यूक्लिएटेड. हे फार महत्वाचं आहे. आता त्याच्याविषयी पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोतच. त्याच्याविषयी पण चर्चा करणारच आहे. पण मॅमलमध्ये कॅमल आणि लामा नावाचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये मॅमल असून सुद्धा आरबीसी न्यूक्लिएटेड असतात. मग यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, असा कोणता मॅमल आहे की त्या मॅमलमध्ये आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत? कॅमल आणि लामा. साईज पहा, 7 मायक्रॉन इन डायमीटर 2.5 मायक्रॉन इन थिकनेस नियर द रिम अँड 1 मायक्रॉन इन सेंटर. बाहेरच्या रिमच्या बाजूला 2.5 मायक्रॉन एवढा थिकनेस आहे आणि सेंटरला आणखी कमी असणार 1 मायक्रॉन एवढा थिकनेस आहे. नंबर किती आहे? नॉर्मल काउंट आपण मगाशीच सांगितलेलं आहे. ह्युमन मेल मध्ये
5 to 5.5 million पर क्यूबिक एमएम ऑफ ब्लड, आणि फीमेल मध्ये 4.3 to 5.2 million पर क्यूबिक एमएम एवढ्या प्रमाणात आरबीसी आपल्या मध्ये असतात. कलर कसा आहे त्यांचा? रेड कलर आहे. कशामुळे आहे? हिमोग्लोबिन, त्यावर चर्चा केलेलीच आहे. स्ट्रक्चर कसा आहे? स्ट्रक्चर याच्यामध्ये असं एक मेम्ब्रेन दिसतंय. हे जे मेम्ब्रेन आहे ना, या मेम्ब्रेनला म्हणायचं डोनॉन्स मेम्ब्रेन, आणि त्याच्या आत आहे स्ट्रोमा. स्ट्रोमा आणि त्या स्ट्रोमा मध्ये असतो हिमोग्लोबिन. त्या स्ट्रोमा मध्ये काय आहे? हिमोग्लोबिन आहे. जसं आरबीसीचं स्ट्रक्चर आपण पाहूया, इथं आरबीसी अशा बाय कॉनकेव्ह असतात. त्यांचं हे जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला आपण म्हणतो डोनॉन्स मेम्ब्रेन, आणि त्याच्या आत काय आहे? हा आहे संपूर्ण पार्ट, त्याला आपण म्हणतो स्ट्रोमा. आणि हा स्ट्रोमा कशानं भरलेला आहे? तर हा भरलेला आहे हिमोग्लोबिननं. याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा काउंट किती आहे हे मोजण्यासाठी हिमोमीटरचा आपण वापर करतो. हिमोमीटरचा आपण इथं वापर करतो. लाईफ स्पॅन, ॲव्हरेज लाईफ स्पॅन किती? 120 दिवसाचा ॲव्हरेज लाईफ स्पॅन त्याच्यामध्ये आहे. ओल्ड आणि ओल्ड आहेत अशा आरबीसी डिस्ट्रॉइड कुठं? लिव्हर मध्ये, स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय केल्या जातात. ज्या डेड आरबीसी आहेत त्या डिस्ट्रॉय करायचं काम लिव्हर मध्ये कफर सेल्स आहेत आणि स्प्लीन मध्ये केलं जातं. आणि स्प्लीनला म्हणून तर नाव दिलंय ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. नाउ क्वेश्चन मे आस्क विच ऑफ द फॉलोइंग एक्ट्स एज अ ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. आता कुठं तयार होतात त्याच्याविषयी थोडीशी आणखी माहिती तुम्हाला मगाशी दिली आहे, परंतु थोडीशी ज्यादा देतो. आरबीसी तयार होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो इरेथ्रोपायोसिस, आणि ही इरेथ्रोपायोसिस डेव्हलपिंग फिटस आहे. फिटस, त्या डेव्हलपिंग फिटसला, फिटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीन हे काम करतात. लिव्हर आणि स्प्लीन हे काम करतात, परंतु जन्म झाल्यानंतर, हा जन्म झाल्यानंतर एका सेकंदाला 1 मिलियन 10 लाख पर सेकंद एवढ्या आरबीसी बोन मॅरो, रेड बोन मॅरो, लॉंग बोन मध्ये जो बोन मॅरो असतो त्या बोन मॅरो मध्ये आरबीसी प्रोडक्शन 10 लाख पर सेकंद एवढ्या स्पीडनं कायमस्वरूपी सुरू राहतं रेड बोन मॅरो मध्ये. आता तयार होण्याचं सांगितलं आपण. ब्रेकडाऊन जे आरबीसीचं होतं त्याला आपण हिमोलायसिस म्हणतो, आणि ते फॅगोसाइटिक सेलच्या मदतीनं होत असतं. आणि या हिमोलायसिसमध्ये होतं काय? बघा, आरबीसीमध्ये काय आहे? हिमोग्लोबिन, नो डाऊट. या हिमोग्लोबिनमध्ये काय आहे? हिम नावाचा आयर्न कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे आरबीसीचं ब्रेकडाऊन कसं होतं बघा, त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन आहे
त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन आहे या हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होऊन काय बनतं वेगळं होतं हिम वेगळं आणि ग्लोबिन वेगळं प्रोटीन वेगळं. तर हिम जे आहे जसं एखाद्या वस्तू आपली खराब झाली तर जेवढं त्याच्यातलं आपल्याला उपयोगी आहे तेवढं काढून नको असलेलं तेवढंच बाहेर टाकून देतो आपण. तसं इथं केलं जातंय. त्याच्यातलं हिम जे आहे ते पुन्हा नवीन हिमोग्लोबिन बनण्यासाठी रियूज केलं जातं. आणि ग्लोबुलर प्रोटीन जे आहे ते मात्र ब्रेक करून त्याचं कन्वर्जन बिलीवर्डिन नावाच्या बाइल पिगमेंटमध्ये होतं आणि नंतर तोच बिलीवर्डिन जो आहे तो बिलीरुबिन नावाच्या बाइल पिगमेंटमध्ये कन्वर्ट होतो. हा येलो कलरचा पिगमेंट बनतो आणि आपण अनडायजेस्टेड वेस्टमधून हाच पिगमेंट बाहेर टाकतो त्यामुळं त्याला येलो कलर येतो. त्याच्याबरोबरच याचंच कन्वर्जन युरोक्रोम नावाच्या येलो कलरच्या पिगमेंटमध्ये होत असल्यामुळं युरिनला सुद्धा येलो कलर असतो. युरिनला सुद्धा येलो कलर असतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट आणखी आपल्याला महत्त्वाची डिस्कस करायची आहे. की या ज्या आरबीसी आहेत पहा नवीन तयार झालेल्या ज्या आरबीसी आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो, सेल ऑर्गॅनेल सुद्धा असतात. सो न्यूली फॉर्म आरबीसी जे आहेत त्या कशा असतात? न्यूक्लिएटेड असतात. पण मॅच्युअर आरबीसी विचारात घेतल्या तर मॅच्युअर आरबीसी काय होतात? नॉन न्यूक्लिएटेड. असं का? कारण सेलच्या दृष्टीनं न्यूक्लियस अतिशय महत्त्वाचा असतो. पण आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड का होतात क्वेश्चन विचारला जाईल. मॅच्युअर आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड होणं आपल्याला फायद्याचंच आहे, ॲडव्हान्टेज आहे तो आपला इतरांपेक्षा. फक्त मॅमलमध्ये आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड असतात, बाकी सर्वांमध्ये न्यूक्लिएटेड आहेत त्या. मग त्यांच्यापेक्षा आपल्याला ॲडव्हान्टेज कशाचा आहे? त्यांच्या आरबीसीमध्ये जेवढं हिमोग्लोबिन आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हिमोग्लोबिन जास्त 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 आपल्या आरबीसीमध्ये आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा हिमोग्लोबिनचा एरिया आपल्या आरबीसीमध्ये कितीतरी पटीनं जास्त आहे. आणि हिमोग्लोबिनचा एरिया वाढवण्यासाठी आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड आहेत. जसं नरेंद्र मोदी देशसेवेसाठी स्वतःचा संसार त्यागला, बायको म्हणजे रिमोटच आहे प्रत्येकाचा, न्यूक्लियस आहे प्रत्येकाचा, परंतु देशसेवेसाठी जसं त्याग केला आणि पूर्ण वेळ देश सेवेसाठी त्यांना देणं शक्य झालं
कारण संसारी माणसाचं आणि नाही म्हटलं तर मोदींसारख्या माणसामध्ये मोठा फरक हा तर आहेच आहे. संसारी माणसाला स्वतःच्या वैयक्तिक संसारासाठी काही ना काही वेळ द्यावा लागतो, त्यामुळं पूर्ण वेळ ते इतरांना देणं शक्य नाही. परंतु मोदींनी संसार त्यागला, पूर्ण वेळ देशाला दिला, याचा अर्थ असा घेता येईल की मॅक्झिमम टाइम ते देशाला देऊ शकतात. इतरांनी 10 तास दिले तर हे दिवसभराचे संपूर्ण ड्युरेशन तो देशासाठी देऊ शकतात, जनतेसाठी देऊ शकतात. तर इथं त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे आपण, मॅच्युअर आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड बनल्यामुळं इथं हिमोग्लोबिन 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 भरपूर 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 हिमोग्लोबिनचा एरिया या ठिकाणी वाढतो. सो इट अकोमोडेट लार्ज 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 व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ हिमोग्लोबिन अँड हेन्स मॅच्युअर आरबीसी बिकम्स नॉन न्यूक्लिएटेड. जास्तीत जास्त हिमोग्लोबिन त्यात साठवता यावं, त्यामुळं जास्तीत जास्त ओ2 CO2 ट्रान्सपोर्ट त्यांना करता यावा आणि याच्यासाठी मॅच्युअर आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड असतात. त्यांचा न्यूक्लियस जो आहे तो कॅरिओ लायसिस नावाच्या प्रोसेसमध्ये, न्यूक्लियस म्हणा सेल ऑर्गॅनेल सगळे डिसइंटिग्रेट होतात, डिजनरेट होतात आणि त्या नॉन न्यूक्लिएटेड सेल बनतात. याच्यामध्ये फक्त हे आहे डोनान्स मेम्ब्रेन आणि त्याच्या आत हा संपूर्ण पार्ट आहे तो स्ट्रोमा आणि त्या स्ट्रोमामध्ये भरलेलं आहे हिमोग्लोबिन. इवन त्यांनी रिस्पिरेशन सुद्धा अनॅरोबिक करतात, रिस्पिरेशनची प्रोसेस सुद्धा अनॅरोबिक करतात.